जिला परिषद और पंचायत समिति सार्वत्रिक चुनाव 2020 का आगाज होने के बाद सभी उम्मीदवार प्रचार प्रसार के लिए अपने क्षेत्र में मतदाता के द्वार द्वार जाकर चुनकर देने के लिए आकर्षित कर रहे हैं। दौलामेटी से नितिन अड़सर, देवराज कड़ू सोनेगांव निवासी से डॉक्टर पूजा उके, सुरेखा कुमरे, शालुताई बर्वे, इन सभी उम्मीदवारों ने जमकर प्रचार किया। इस दौरान हमने उम्मीदवारों से बात की। आपल्यासोबत आहेत दौलामेटी पंचायत समिती सर्कलचे उमेदवार नितीनजी अडसट। जाणून घेऊया त्यांच्या चुनाव प्रचार दरम्यानच्या काय प्रतिक्रिया आहेत, लोकांचा कसा प्रतिसाद त्यांना भेटतो आहे, तर आपण बोलूया नितीनजी अडसट। मी सर्वप्रथम आपल्या माध्यमातून माझ्या मागे तुम्ही पाहताय की गावातील माझे मित्र, माझ्या आई बहिणी माझ्यासोबत आहे आणि पक्षांनी आणि आमदार साहेबांनी माझा जो विश्वास दाखवला, माझ्यासोबत सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य माझ्यासोबत असून तुम्ही जो अफाट जे पाहताय लोकांचा मला सपोर्ट मिळतो आहे, मदत मिळत आहे। कारण पाहतो आहे मी की गेल्या 8 वर्षापासून इथे जे सरपंच आपलं ग्रामपंचायतमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा पंचायत समिती सदस्य होत्या, त्यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची कोणती योजना ह्या ग्रामपंचायतमध्ये मिळून दिली नाही। आमच्या आमदार असल्यानंतर, ग्रामपंचायतमध्ये आमची सत्ता असल्यानंतर आम्हाला जे काही त्यांचा पाठपुरावा करावा लागला किंवा ज्याची जे आम्ही योजना ते कागदपत्र पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये पाठवत असतो, पण त्याची कुठेही ते अंमलबजावणी काही त्याचा फॉलोअप लोक घेत नव्हते। त्यामुळं इथे बरेच महिला बचत गट झाले, त्यानंतर बरेच अशा योजना आहे की त्यांना इथून जे फंड असतो तो मिळालेला नाही। त्याकरिता मला सर्वांनी मते एक सर्वांचा विचार, एक नागपूरमधून माझा मित्र आहे त्यांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे आणि पक्षाच्या वतीने मी हे काम करायची इच्छा आहे की इथल्या गोरगरिबांचे आणि जे मान्य गडकरी साहेबांनी 65 करोड जो रस्त्याचा आहे, तालुका लेवलचा क्रीडा संकुलन आहे, ह्याचे कागदपत्र आणि इथले सर्व मुलं बाळं हे सुदृढ राहण्याकरिता आणि महिला बचत गटांना जास्तीत जास्त कसं आपल्याला मदत करील याची मी एक दिशा घेऊन मी हे लोकांना मदत मागित आहे। आणि तुम्ही माझ्या मागे पहा तर तुम्हाला समजेल की माझ्या मागे किती माझ्या आई बहिणीसोबत आहे। रात्री सकाळी 8 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत माझ्यासाठी ते प्रचार करतात आणि मी तुमच्या माध्यमातून एक आभार त्यांचा व्यक्त करतो। जय हिंद, जय भारत। आपल्यासोबत आहेत इथे दौलामेटी जिल्हा परिषद सर्कलचे उमेदवार देवरावजी कडू। जाणून घेऊया त्यांच्याकडून की प्रचारादरम्यान लोकांचा प्रतिसाद कसा आहे। देवरावजी नमस्कार। मी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हा परिषद जिल्हा परिषदची दौलामेटी सर्कलची निवडणूक लढत आहे। मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आणि माझ्यासोबत लाव्हा पंचायत समितीमार्फत सालुताई बर्वे आणि तिकडे दौलामेटी सर्कल मार्फत नितीनजी अडसड अशा आम्हा तिन्ही लोक आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये निवडणूक लढत आहे आणि मागील 24 तारखेपासून आम्ही कंटिन्यू पूर्ण जिल्हा परिषद सर्कलचा दौरा केला। त्या दौऱ्यामध्ये आम्हाला अतिशय घरभोस असा लोकांचा प्रतिसाद मिळत आहे। प्रतिसाद मिळण्यामागचं जे कारण आहे, आमच्या भागाचे जे युवा तरफदार आमदार आदरणीय समीरजी मेघे साहेब, त्यांच्या विकासाचा जर झुंजावा सर पूर्ण हिंगणा विधानसभेने बघितला, त्यांनी मागील 5 वर्षामध्ये 2500 करोडचे जे कामं केले आणि आता मागील 2 महिन्याअगोदर ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये त्यांना पुन्हा लोकांनी 47,000 अशा मताधिक्याने निवडून दिलं आणि त्यांच्यासोबत काम करण्याकरिता लोक आता आम्हाला दोघांनाही तीनही उमेदवारांना चांगल्या प्रतिसाद देऊन लोकांची अशी इच्छा आहे। समीरजी मेघे यांचं काम बरकट व्हावं, त्यांचे हात बरकट व्हावे, तसेच आपल्याला माहीत आहे आपले नेते आदरणीय नितीनजी गडकरी साहेब हे सुद्धा देशामध्ये एक चांगलं कार्य करत आहे आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, लोकांना चांगलं माहीत आहे की BJP हेच आपल्या या भागामध्ये चांगलं कार्य करू शकते आणि त्यांनाच आपण या चांगल्या मताधिकाराने निवडून द्यायला पाहिजे। माझ्यासोबत पूर्ण 8ही गावाचे पूर्ण सरपंच, उपसरपंच आणि पूर्ण कमिटीचे सदस्य, तसेच माझे काका आदरणीय संसदचे माजी आमदार नानाभाऊ मोहोरजी आणि सर्व जसे ज्येष्ठ मार्गदर्शक पुरुषोत्तमजी रागीर साहेब, तसेच भोजराजजी घोरमाडे साहेब, प्रमोदजी गमे, माजी जिल्हा परिषदचे माजी सभापती मधुकरजी बर्वे साहेब आणि पूर्ण असे युवा मंडळी महिला माझ्या
पूर्ण असे ताकदीने माझ्या मागे लागलेले आहे आणि ते इतका प्रतिसाद आपल्याला लोकांमधून मिळत आहे की माझ्या विरोधामध्ये जेवढे कुठलेही उमेदवार उभे आहेत त्यांची तर बाजू त्यांना असं वाटत आहे की आपण कुठेही निवडणुका जिंकू शकत नाही. तुम्ही आता बघितलं असाल मोठ्या मोठ्या मंत्र्यांच्या सभा लागल्या आहे पण त्या मंत्र्यांच्या सभा घेण्यामागचं कारण की त्यांच्याजवळ कुठलेही मतदार नाही. लोकांना एकत्र करून लोकांना कसं खोटं बोलून माझ्या विरोधात प्रचार करता येईल असाच त्यांचा प्रयत्न आहे. पण मला जनतेचा विश्वास आहे की जनता ही कोणाच्याही खोट्या प्रचाराला बळी न पडता आम्हा तीनही उमेदवाराला चांगल्या प्रकारे निवडून देईल अशी मी आपल्या आशा व्यक्त करतो आणि मतदार बंधूंना मी अशी विनंती करतो जसे माझ्यासोबत आहात असे 2-3 दिवस 7 तारखेपर्यंत चांगल्या मताधिक्याने निवडून देण्याकरिता आपण चांगले प्रयत्न कराव आणि मला माझ्या तीनही उमेदवाराच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हा तीनही उमेदवारांना विजय कराल अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. जिल्हा परिषद और पंचायत समिति की सार्वत्रिक चुनाव यहाँ होने जा रही है. 7 तारीख को इसका चुनाव है और इसी के मद्देनजर रखते अपने साथ पूजा अंबादास उके और सुरेखा विशाल कुंभारे ये उम्मीदवार है कुमरे हाँ ये उम्मीदवार है अपने साथ और वो इस चुनाव के बारे में कुछ कहना चाहेंगे. क्या बताना चाहेंगे अभी चुनाव नज़दीक आते जा रहा है और ऐसे में आपकी रैलियाँ और सभा चलती जा रही है क्या उम्मीद रखती है आप इस चुनाव से? उम्मीद यही रखते हैं कि इस बार हो रहे हैं इलेक्शन वो भी 2012 के बाद और ये बहुत लंबा टाइम हो चुका है 7-7.5 साल के बाद ये चुनाव हो रहा है तो सभी से यही रिक्वेस्ट है कि इस बार जो जिला परिषद के लिए और पंचायत समिति के लिए जो इलेक्शन हो रहे हैं तो इसमें आप भर भर के आशीर्वाद दीजिए नए कैंडिडेट को चांस दीजिए और पार्टी जो है ऊपर जो बैठे हैं समीर मेघे सर है गडकरी सर है फडणवीस सर है इनके हाथ मजबूत करने के लिए जो नीचे हम लोग जो चुन के आने वाले हैं तो उनको हम लोग सहयोग देंगे. आप लोगों की जो लोकल लेवल पे जितने भी प्रॉब्लम्स रहेंगे हम ऊपर तक लेके जाएंगे वो हम लोग उनके हाथ बनेंगे मजबूत हाथ बनेंगे ताकि आप सबकी सहायता हम कर सकें और उन तक हम आपकी सारी प्रॉब्लम्स लेके जा सकें. कुछ विकास की बातें भी आप करती होंगी तो कुछ विकास जो रहा है उसके ऊपर भी आप नज़र रखते हैं तो इस विकास के लिए आप क्या करना चाहेंगे? समीर मेघे के तरफ से अगर पंचायत समिति के तरफ से मैं खड़ी हुई हूँ तो जहाँ के भी आधे अधूरे अगर काम है तो वो काम को पूरा करना एक मैं कर्तव्य समझूंगी और वो करना ही चाहिए क्योंकि बहुत से जगह है और पहले के ऐसे मेंबर कुछ है जो आधे अधूरे काम छोड़ दिए हैं तो उसको पूरा करने के लिए मैं कोशिश करूंगी. धौला मिट्टी परिसरामध्ये माननीय देवरावजी कडू जिल्हा परिषद उमेदवार त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उमेदवार नितीन बोळसळ यांचा जो प्रचाराचा झंडा वाहत आहे त्यांनी सर्वच्या उमेदवारांना प्रचारामध्ये आजच्या तारखेला मागे टाकले असून वार्ड नंबर 1 वार्ड नंबर 2 वार्ड नंबर 3 व वार्ड नंबर 4 असा आजपर्यंतचा प्रवास प्रचाराचा झालेला असून आज समोर उद्यापर्यंत आम्ही राहिलेले जे वार्ड नंबर 4 आणि 5 आहेत हे पूर्ण करू. राहिला विकासाचा प्रश्न आणि मतदारांचा आम्हाला जो सपोर्ट आहे तुम्ही मागच्या बाजूला आमच्या परिसरामधील आई बहिणी आणि मतदार बंधू आणि भगिनी आमच्या मागे उभे आहेत. मतदानांचा जो आम्हाला सपोर्ट आहे हा 100% आहे कारण की दौलामेटी परिसरामध्ये मागील 4 वर्षामध्ये जो विकासाचा धंदावाद दौलामेटीमध्ये सुरू आहे त्याचे हे आम्हाला फळ आहे कारण की 70 वर्षापासून काँग्रेसच्या राजवटीने फक्त मतदारांना लोकांना गुमराह करायचं काम केले परंतु विकासाचे काम शून्यावर होते. मागील 4 वर्षापासून बीजेपीच्या सरकारमध्ये हा विकासाचा झंडावाद चालू असून येत्या 7 तारखेला मतदार बंधू आणि भगिनी आमच्या भारतीय जनता पार्टीने गडकरी साहेबांनी आमदार साहेबांनी समीर भाऊंनी आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार माननीय देवरावजी कडू व नितीन बोळसळ यांच्यावर जो पार्टीने विश्वास दाखवून यांना उमेदवारी दिली
त्यांनी उमेदवारी दिल्यानंतर मतदार बंधू आणि भगिनी येत्या 7 तारखेला बाकीच्या पूर्ण उमेदवारांची डिपॉझिट जप्त करून येत्या 8 तारखेला यांना प्रचंड मताने विजय करतील व 8 तारखेला आम्ही मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करू व दौलामिठी परिसराचा विकास या जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य व समीरजी मेघे व आमची ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून पूर्ण करू हा विश्वास. हमारे साथ यहाँ उपस्थित है ज्येष्ठ कार्यकर्ता कमलाकरजी इंगड़े और बूथ अध्यक्ष और विस्तारक है वो, तो उनसे हम ये चुनाव प्रचार के दरमियान जो लोगों की प्रतिक्रिया है वो भी जान लेंगे और विद्यमान सरकार के द्वारा जो यहाँ पर जो पुराने सरकार द्वारा जो विकास काम हो रहे थे यहाँ पर वो जो रुके हुए कार्य है जो रोका गया है उसके हम उसके लिए हम इनसे चर्चा करेंगे. कमलाकर जी इंगड़े. मैं सोनेगा निपाली सर्कल अध्यक्ष और विस्तार के ऐसे से ये बताना चाहता हूँ कि भूतपूर्व जो सदस्यगण हैं जिन्होंने हमारे लोगों के वोट लेने के पश्चात किसी भी प्रकार का विकास का कार्य तो किया नहीं किंतु दर्शन भी मतदारों को कभी 7 साल में दिया नहीं, हमारे से नदारत रहे और उसके वजह से हमारा जो एरिया है सोनेगांव निपानी श्रमिक नगर ये अविकसित रहा है. लेकिन जब से हमारा पैनल ग्रामीण विकास आघाड़ी चुनकर आया है तब से हमारी 10 सदस्य उस ग्राम पंचायत में है और तब से विकास का कार्य लोकप्रिय युवा नेता समीर जी मेघे इनके माध्यम से हो रहा है. मैं 2 उदाहरण आपको देना चाहूँगा. 2 महीने पहले जो धुपकाला गया जिसमें पानी की किल्लत थी आप सभी जानते हैं, इस किल्लत को दूर करने का बड़ा क्रांतिकारी कार्य हमारे समीर जी मेघे ने किया. 9 करोड़ 80 लाख रुपए केंद्र से लाकर हमारे लोगों को अम्बाजरी से पाइपलाइन जोड़कर जिसको हम जल जीवन कहते हैं हमारे जीवन को सुखद करने का कार्य उन्होंने अद्भुतपूर्वक कार्य किया है जिसकी वजह से इस कॉलोनी के लोगों को दत्तवाड़ी में सुरक्षा नगर इस परिसर को पीने योग्य पानी हो न हो लेकिन सबको पानी मिला जिस वजह से आयुध निर्माणी जो 2 महीने के लिए बंद होने जा रही थी जो चलती रही और 54 घंटे ओटी हमें प्राप्त हुआ. इसलिए हमें उम्मीद है कि उनके कार्य की पावती और उनके उम्मीदवार होने के नाते और पिछले लोगों ने विकास के कोई कार्य करने नहीं करने की वजह से लोगों में बड़ा आक्रोश है असंतोष है जिसका फायदा हमें मिलने जा रहा है. हमने जो जो गाँव की दौरे किए हैं जिसमें ऐसा भारी संख्या में हमको भरघोस ऐसा साथ मिली है और हम तो आपको बता देना चाहेंगे 2012 की जो परिस्थिति थी उस वक्त शायद भाजपा बड़े जोर शोर से नहीं आगे आई थी लेकिन 2014 से जो ग्रामीण भाग में उज्ज्वला गैस है पाजर तला है तुम्हारे पंतप्रधान आवास योजना है पांडन रस्ते है इस तरह के क्रांतिकारी कार्य सीमेंट रस्ते है ये गांव गांव में पहुंचाने की वजह से नितिन जी गडकरी ने जो यहां कार्य किया है तुम्हारे जी ने जो कार्य किया है इस वजह से आज भगवा फड़कने जा रहा है. और हम आपको दावे के साथ बताना चाहते हैं कि डॉक्टर पूजा उके और हमारी सुरेखाताई कुमरे इनका विजय सुनिश्चित है. इसका वजह यह है कि आप पिछला रिकॉर्ड अगर आप देखेंगे तो 12 में कांग्रेस को बहुत सारा भरघोस यहाँ यश मिला था और मतदान भी बहुत ज़्यादा मिला था लेकिन 2014 की ग्राम पंचायत आपको बताएंगी 2014 की लोकसभा आपको बताएंगी 2019 की लोकसभा आपको बताएंगी और 2019 की विधानसभा आपको बताएंगी. आप सभी जानते हैं कि तुमाने जी 1,27,000 से जीते हैं और आमदार की में समीर जी मेघे 46,116 से जीते हैं. यह बात इस बात का द्योतक है कि कमल फूलने जा रहा है कमल जीतने जा रहा है इसमें कोई दो राय नहीं हो सकती. कमल के जो हमारे उम्मीदवार हमने दिए हैं हमारे ही सिफारिश से ये कैंडिडेट हमने तय किए हैं जो आमदार की जय और बावन कुले जी ने दिया है. हमें उम्मीद है कि इस बात को लोगों ने सराहा है और इस बात को मन में ठान लिया है कि इस बार परिवर्तन सुनिश्चित है और इसी वजह से हम बताना चाहते दावे के साथ कि हमारा दोनों कैंडिडेट कम से कम 200 से 250 मत से जीतेंगे लेकिन जीते बिना नहीं रहेंगे और आप देखते रहेंगे कि कमल फूल रहा है और पंजा कट रहा है. ये आपको नदारत जो बात है ये आपको वाकई में अनुभव में आए जाएंगे.